नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील हुनगुंदा येथील दोन तर कार्ला येथील एक रेती घाटावर ठेकेदारांनी सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून सर्व नियम धाब्यावर बसवून अवैध रेती उपसा करण्याचा मार्ग मोकळा करून घेतला असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केलाय. तसेच यामुळे तिन्ही रेती घाटांवर जेसीबी मशीन आणि ट्रॅक्टरद्वारे हजारो ब्रास रेतीचा उपसा करून दररोज जवळपास 200 वाहनांच्या सहाय्याने बनावट पावती वापरून इतर राज्यांमध्ये ओव्हरलोडिंग वाहतूक सुरू केली जात आहे. यामुळे प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून ठेकेदारांना पाठीशी घालण्याचं काम सुरू असल्याचा आरोप देखील नागरिकांनी केलाय. नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यामध्ये मांजरा नदी पात्रातील रेतीला सोन्याचे महत्त्व आले आहे. कारण ही रेती इतर ठिकाणी मोठ्या चढ्या भावाने खरेदी केली जाते. म्हणून हे रेतीचे टेंडर खरेदी करणाऱ्यांसाठी विविध राज्यातील ठेकेदारांमध्ये मोठी उत्सुकता असते. याकरिताच महाराष्ट्र शासनाने शासनाला महसूल आणि घरकुल लाभार्थ्यांना रेती मिळावी याकरिता मांजरा पट्ट्यातील रेतीचे टेंडर लिलाव करण्यात येतात. सुरुवातीला करण्यात आलेल्या लिलाव प्रक्रियेस ठेकेदारांनी पाठ फिरवली होती. पुन्हा काही टप्प्यानंतर तालुक्यातील हुनगुंदा या ठिकाणी एक आणि कार्ला येथे दोन या तीन वाळू घाटांचा लिलाव झाला. त्यानुसार शासनाने सर्व नियम लादून रेती उपसा करण्याचा परवाना दिला आहे. परंतु रेती ठेकेदारांनी महसूल पोलीस आणि आरटीओ तसेच बंधनात्मक कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून रेतीचा दररोज हजारो ब्रास उपसा करून तेलंगणा आंध्र प्रदेश आणि कर्नाटका या राज्यांमध्ये ओव्हरलोडिंग वाहतूक केली जाते. तरी प्रशासन गप्पची भूमिका बजावून त्या ठेकेदारास पाठीशी घालून दुर्लक्षितपणा करत आहे. असे असले तर शासकीय नियमावली कशासाठी? वरिष्ठांकडून चौकशी केल्यास या तिन्ही रेती घाटातून शासनाने दिलेल्या रेती साठ्यापेक्षा अधिकचा रेती उपसा झाल्याचं दिसून येईल. माधव एडके, MCN News, बिलोली.